आमदारांना सुकाळ आणि शेतकऱ्यांना दुष्काळ, तशी ही परिस्थिती. जसे आमदार गद्दार झाले तसा पाऊस सुद्धा गद्दार. गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्रातली स्थिती दिवसेंदिवस गंभीर व्हायला लागली. येवल्यात टँकरचं पाणी विकत घेऊन पिकाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यातल्या अंकला इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याने पाऊस पडेल या आशेने कांद्याची लागवड केली, पण पाऊस पडत नसल्याने पाणी विकत घेऊन कांदा पीक जगवण्याची धडपड येवला तालुक्यातले अनेक शेतकरी सध्या करताना दिसत आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने अशा शब्दात आपला रोष व्यक्त केलाय. सुरुवातीला जो पाऊस झाला आम्हाला वाटलं का परत पाऊस पडणारच आहे, म्हणून आम्ही कांद्याची रोपं टाकले. ते रोपं आता लावायला आले, मग फेकून जाण्यापेक्षा टँकरनी पाणी बोलवलं आणि कांदे लावले. 1 एकर कांदे लावले. 1 एकर कांद्याचा खर्च 11,000 रुपये लावायचा, फक्त रोपाचा वेगळा, सगळाच वेगळा. अतिशय भीषण दुष्काळ या महाराष्ट्रात पडला आहे. जसं म्हणतात ना, आमदारांना सुकाळ आणि शेतकऱ्याला दुष्काळ, तशी ही परिस्थिती आहे. जसे आमदार गद्दार झाले तसा पाऊससुद्धा गद्दार झाला.